गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा 1961 साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकारानं उभा राहिला आहे समुद्रावर. समुद्राचाच पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा, आजही अभिमानानं त्या समुद्रावर गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे. मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा, शिवाजी समुद्राचा आहे बाजूला, चौपाटीचा आहे ना, तिथे वारा वाहत नाही काय? तिथे वारा वाहत नाही का? एवढे धक्के पचवून हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत, कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही. नो करप्शन, झिरो करप्शन. आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता, तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलतात हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, धिक्कार असो तुमचा. जहाँ जहाँ प्रधानमंत्री हाथ लगाते हैं टूट जाता है, डूब जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. ये महाराष्ट्र यानी सोना है, आप महाराष्ट्र की सोने का मिट्टी करना चाहते हो, मिट्टी में मिला देना चाहते हो. हाँ, आप देखा ना क्या क्या हुआ है. आज भी देखिए समृद्धि महामार्ग पर कितने, आज ये हमने फोटो छापे हैं, खत्म हो गया समृद्धि महामार्ग पूरी तरह से. चलो देख ले. यांचा सगळा खेळ हा टेंडरचाच आहे, त्यात पण पैसे खाल्ले असणार, त्यातही पैसे खाल्ले असणार. मोदी का जो हेलीपॅड बनाया ना उसमें पैसा खाया होगा. मोदी जी आप जरा ध्यान दीजिए उतरते समय आपका हेलिकॉप्टर. बीड में वीडियो वायरल, बीड जिले का वीडियो वायरल हुआ जिसमें छोटे बच्चों से वॉशरूम साफ कराया जा रहा है, स्कूल के बच्चे हैं. अभी पता चला होगा. हाँ बोलिए. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे फक्त वडील नाही आहेत, या महाराष्ट्राचा बाप आहे तो. आणि नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीत इतके नमक हरामी करणार असेल तर मला असं वाटतं यासारखं दुर्दैवानं आहे. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं, सर्व पदं दिली, प्रतिष्ठा दिली, त्यांच्या पुतळ्यापर्यंत तुम्ही जर येत असाल तर मला असं वाटतं जोडे मारा आंदोलन जे उद्याचं आहे ते योग्य आहे. मी उद्या निघालो बघू ना आपण. पण बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं, अफजल खानाप्रमाणे का ऑपरेशन करावं का यांच्या पोटाचं, मला सांगा जरा. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येता, हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या, ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं, ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला, ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला, ज्याने मराठी माणसाला स्वाभिमान अभिमान दिला, ज्याने महाराष्ट्राला अस्मिता दिली, ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजांनंतर, त्या माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्या संदर्भात आपण प्रश्न निर्माण करता? हाँ कुठे फेडाले पाप. थैंक यू. महाराज ने बनाया हुआ जो सबसे उनका प्यारा गढ़ किला था उसके ऊपर की तो भ्रष्टाचार हुआ है, उसमें उसमें पैसा खाया है ये लोगों ने, ये बहुत ही गंभीर बात है. मूर्ति इसलिए टूटी है कि उसमें जो व्यवहार हुआ है, मूर्ति में कितना खर्चा हुआ है ऑफिशियल आने दो, कोई बोलते हैं 2000 करोड़, कोई बोलते हैं 500 करोड़, कोई बोलते हैं 3000 करोड़, सामने आइए. हाँ कितना खर्चा हुआ है, उसमें से कितनी लागत लगी है, कितना खर्चा हुआ है, किसने कितना कमीशन खाया है शिवाजी महाराज के काम में, जो शिवाजी महाराज ने इस तरह से यहाँ प्रशासन चलाया. लोग आज भी कहते हैं कि अगर राज चला रहा है तो शिवाजी महाराज जैसे चलाए. जनता की जो खेती है उसमें से एक काड़ी बोलते हैं उसको भी हाथ मत लगाइए, वो ऐसा उनको ऑर्डर था उस वक्त अपने सरदारों को और अपने सैनिकों को, जनता को तकलीफ मत दीजिए, जनता के साथ कोई गैर व्यवहार भ्रष्टाचार मत करिए.
वो महाराष्ट्र के शिवाजी महाराज उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस खास एकनाथ शिंदे। अब अजीत पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा, उससे क्या होगा, इस्तीफा दीजिए। ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। मूर्ति क्यों टूटी है, भ्रष्टाचार हुआ है ना, खुलकर बोलिए भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। और कहा नहीं भ्रष्टाचार करते लोग, जहाँ जहाँ राष्ट्रवाद राष्ट्रभक्ति का मामला आता है वहाँ ये लोगों का भ्रष्टाचार है। INS विक्रांत कोर्ट ने कहा ना, अभी INS विक्रांत में ये जो मुलुंड में बैठा एक नंगा आदमी बीजेपी का 50 करोड़ खा लिया उसने, 50 करोड़। और देवेंद्र फडणवीस के ऊपर महाराष्ट्र का गुस्सा इसलिए है, ये सभी मामले रफा दफा कर देते हैं। अब शिवाजी महाराज का मामला देखिए, अभी INS विक्रांत का मामला कोर्ट ने वापस खुला किया है फाइल। INS विक्रांत, ये देवेंद्र फडणवीस का गृह मंत्रालय इस प्रकार से काम करता है। कल आपने मालोड़ में क्या देखा, क्या देखा आपने? गृह मंत्रालय को शर्म आनी चाहिए कि उनके पुलिस के ऊपर कुछ गुंडे उनके पार्टी के थूकते हैं, उनके मुंह पर, पुलिस के मुंह पर थूकते हैं जाकर। देखा आपने कल जिस प्रकार से पुलिस को गालियां दे रहे थे अफसर को, ये तो गृह मंत्रालय के मुंह पर थूकने की बात है। मैं तो यही कहूँगा, आप कुछ भी कहिए, क्या किया भाई गृह मंत्री जी जो है हमारे, गृह मंत्री का काम क्या है? सिर्फ अपने जो विरोधी है उनके खिलाफ FIR लॉन्च करो, उनके खिलाफ झूठे मुकदमे दायर करो, पैसा बनाओ, यही काम चल रहा है। आपके पुलिस के ऊपर आपके कार्यकर्ता सरेआम पब्लिक में थूकते हैं, गालियां देते हैं, आप क्या करते हो? आप अपने लोगों को, पुलिस को, वर्दी को प्रोटेक्ट नहीं करते? आप महाराष्ट्र में वर्दी का सम्मान नहीं कर सकते तो इस्तीफा दीजिए। आप क्यों बैठे हो? आप खुलेआम पुलिस को देख लूँगा, कर लूँगा, आपको चिंता है पश्चिम बंगाल में क्या हुआ, महाराष्ट्र में क्या हुआ देखिए। राष्ट्रपति जी को चिंता है पश्चिम बंगाल की, जरा महाराष्ट्र में जरा ध्यान दीजिए। बोला बघा, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, ही गुंडागर्दी आहे। मालवणात काल जे झालेलं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर, राजकोट किल्ल्यासमोर, सर्जेकोट किल्ल्यासमोर, ही हा गृहखात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडांनी, बरं का? त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत, पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत, खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला, फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं, पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर। काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं? काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, मग आम्ही बोलतो, आमच्यावर का गुन्हे दाखल करता, आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता? प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला, पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी, हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत, खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील। इथे INS विक्रांत युद्धनौका, आमची भारतीय युद्धनौका विक्रमी, जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा 1971 बांगलादेश, त्या युद्धनौकेच्या व्यवहारातसुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले 58 कोटी रुपये। हा चोर इथेच बसल्या मुलुंडला, त्याला वाचवण्यासाठी
हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर INS विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचा. हे चोरच आहेत ना, हे चोरच आहेत, ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा. यांनी देशच विकून खाल्लेला आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे. शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन, उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते, अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. काल जो मालवणला प्रकार झाला, गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना. काय प्रकार आहे? पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर, पोलिसांची कॉलर पकडता. गृहमंत्री आहेत ना आपण, तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर, हां, माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत, धक्काबुक्की करतायत, धमक्या देतायत? काय चाललं या राज्यामध्ये? ही कायदा सुव्यवस्था, राष्ट्रपती काय करतायत? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे. हा शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे त्याचं त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं ढकलत आहेत. हा इंडियन नेव्हीवर ढकलत आहे. समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष. त्या कोसळत नाहीत, त्या कोसळत नाहीत, त्या गंजत नाहीत, त्या बुडत नाहीत, पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का? 45 काय मीटर काय किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा, समुद्र में आहे ना, गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा 1961 साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंच्याच पुढाकारानं उभा राहिला समुद्रावर. समुद्राचाच पुतळा आहे गेटवे ऑफ इंडियाचा. आजही अभिमानानं त्या समुद्रावर, गेटवे ऑफ इंडियावरती पुतळा उभा आहे. मी सांगितलं शिवाजी पार्कचा पुतळा, शिवाजी समुद्राचा आहे बाजूला, चौपाटीच आहे ना, तिथे वारा वाहत नाही काय? तिथे वारा वाहत नाही का? एवढे धक्के पचवून, हे लाटा पचवून हे पुतळे उभे आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही. नो करप्शन, झिरो करप्शन. आणि आता तुम्ही नौदलाला भ्रष्टाचारी ठरवता, तुम्ही भारतीय संरक्षण दलाला भ्रष्टाचारी बोलता, ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस, धिक्कार असो तुमचा. जहाँ जहाँ प्रधानमंत्री हाथ लगाते हैं टूट जाता है, डूब जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. ये महाराष्ट्र यानी सोना है, आप महाराष्ट्र की सोने का मिट्टी करना चाहते हो, मिट्टी में मिला देना चाहते हो. हाँ, आप देखा ना क्या क्या हुआ है. आज भी देखिए समृद्धि महामार्ग पर कितने, आज ये हमने फोटो छापे हैं, खत्म हो गया समृद्धि महामार्ग पूरी तरह से. चलो देख ले, महाराज ने बनाया हुआ जो सबसे उनका प्यारा गढ़ किला था उसके ऊपर की, तो भ्रष्टाचार हुआ है उसमें, उसमें पैसा खाया है ये लोगों ने. ये बहुत ही गंभीर बात है. मूर्ति इसलिए टूटी है कि उसमें जो व्यवहार हुआ है, मूर्ति में कितना खर्चा हुआ है ऑफिशियल आने दो. कोई बोलते हैं 2000 करोड़, कोई बोलते हैं 500 करोड़, कोई बोलते हैं 3000 करोड़. सामने आइए, हाँ, कितना खर्चा हुआ है, उसमें से कितनी लागत लगी है, कितना खर्चा हुआ है, किसने कितना कमीशन खाया है शिवाजी महाराज के काम में. जो शिवाजी महाराज ने इस तरह से यहाँ प्रशासन चलाया, लोग आज भी कहते हैं कि अगर राज चला रहा है तो शिवाजी महाराज जैसे चला है. जनता की जो खेती है उसमें से
एक गाड़ी बोलते हैं उसको भी हाथ मत लगा, ये ऐसा उनको ऑर्डर था उस वक्त अपने सरदारों को और अपने सैनिकों को, जनता को तकलीफ मत दीजिए, जनता के साथ कोई गैर व्यवहार भ्रष्टाचार मत करिए। वो महाराष्ट्र के शिवाजी महाराज, उसका मूर्ति बनाने में हजारों सैकड़ों करोड़ का भ्रष्टाचार देवेंद्र फडणवीस खास एकनाथ शिंदे। अब अजीत पवार जी ने कहा है कि मैं आंदोलन करूंगा, उससे क्या होगा, इस्तीफा दीजिए। ये सरकार के खिलाफ भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। मूर्ति क्यों टूटी है, भ्रष्टाचार हुआ है ना, खुलकर बोलिए भ्रष्टाचार हुआ है, इस्तीफा दीजिए। और कहा नहीं भ्रष्टाचार करते लोग, जहाँ जहाँ राष्ट्रवाद राष्ट्रभक्ति का मामला आता है वहाँ ये लोगों का भ्रष्टाचार है। INS विक्रांत, कोर्ट ने कहा ना अभी INS विक्रांत में ये जो मुलुंड में बैठा एक नंगा आदमी बीजेपी का, 50 करोड़ खा लिया उसने, 50 करोड़। और देवेंद्र फडणवीस के ऊपर महाराष्ट्र का गुस्सा इसलिए है, ये सभी मामले रफा दफा कर देते हैं। अब शिवाजी महाराज का मामला देखिए, अभी INS विक्रांत का मामला कोर्ट ने वापस खुला किया है फाइल। INS विक्रांत, ये देवेंद्र फडणवीस का गृह मंत्रालय इस प्रकार से काम करता है। कल आपने मालौड़ में क्या देखा, क्या देखा आपने? गृह मंत्रालय को शर्म आनी चाहिए कि उनके पुलिस के ऊपर कुछ गुंडे उनके पार्टी के थूकते हैं, उनके मुंह पर, पुलिस के मुंह पर थूकते हैं जाकर। देखा आपने कल जिस प्रकार से पुलिस को गालियां दे रहे थे अफसर को, ये तो गृह मंत्रालय के मुंह पर थूकने की बात है। मैं तो यही कहूँगा, आप कुछ भी कहिए, क्या किया भाई गृह मंत्री जी जो है हमारे, गृह मंत्री का काम क्या है? सिर्फ अपने जो विरोधी है उनके खिलाफ FIR लॉन्च करो, उनके खिलाफ झूठे मुकदमे दायर करो, पैसा बनाओ, यही काम चल रहा है। आपके पुलिस के ऊपर आपके कार्यकर्ता सरेआम पब्लिक में थूकते हैं, गालियां देते हैं, आप क्या करते हो? आप अपने लोगों को, पुलिस को, वर्दी को प्रोटेक्ट नहीं करते? आप महाराष्ट्र में वर्दी का सम्मान नहीं कर सकते तो इस्तीफा दीजिए। आप क्यों बैठे हो? आप खुलेआम पुलिस को देख लूँगा, कर लूँगा, आपको चिंता है पश्चिम बंगाल में क्या हुआ, महाराष्ट्र में क्या हुआ देख। राष्ट्रपति जी को चिंता है पश्चिम बंगाल की, जरा महाराष्ट्र में जरा ध्यान दीजिए। बोला बघा, मला कोणाची नावं घ्यायची नाहीत, ही गुंडागर्दी आहे। मालवणात काल जे झालेलं आहे, सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर, राजकोट किल्ल्यासमोर, सर्जेकोट किल्ल्यासमोर, ही हा गृहखात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडांनी, बरं का? त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत, पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत, पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत, खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला। फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याचंच बाकी होतं, पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर। काय करतात गृहमंत्री आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं? काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, मग आम्ही बोलतो, आमच्यावर का गुन्हे दाखल करता, आमच्या लोकांवर कसले गुन्हे दाखल करता? प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती, संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला, पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे तेवढा कोणी केला नसेल। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी, हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत, खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील। इथे INS विक्रांत, युद्धनौका आमची, भारतीय युद्धनौका, विक्रमी, जिने विक्रम केला युद्ध जिंकण्याचा 1971 चा बांगलादेश,
त्या युद्धनौकेच्या व्यवहारातसुद्धा वाचवण्याच्या नावाखाली भारतीय जनता पक्षानेच पैसे खाल्ले 58 कोटी रुपये. हा चोर इथेच बसला आहे मुलुंडला, त्याला वाचवण्यासाठी हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होताच पहिली सही कशावर केली असेल तर INS विक्रांत घोटाळ्याची चौकशी बंद करण्याचा. हे चोरच आहेत ना, हे चोरच आहेत, ह्यांच्यावरती काय विश्वास ठेवायचा, यांनी देशच विकून खाल्लेला आहे. त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं केलेलं कृत्य हे अधम आणि नीच आहे. शिवाजी महाराज असते तर अशा लोकांना कडेलोट केला असता. आणि म्हणून आम्ही 1 तारखेला ह्यांना जोडे मारा आंदोलन, उद्धव ठाकरे साहेब, माननीय शरद पवार, नाना पटोले, काँग्रेसचे इतर नेते, अख्ख्या राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू राहणार. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. काल जो मालवणला प्रकार झाला, गृहमंत्र्यांना शरम वाटली पाहिजे हे सगळं पाहताना. काय प्रकार आहे? पोलिसांना तुम्ही शिव्या घालता भर रस्त्यावर, पोलिसांची कॉलर पकडता, गृहमंत्री आहेत ना आपण, तुमच्या काळजाला धक्का नाही बसला की माझ्या पोलिसांवर, हां, माझ्याच पक्षाचे गुंड शिव्या घालतायत, धक्काबुक्की करतायत, धमक्या देतायत? काय चाललं या राज्यामध्ये? ही कायदा सुव्यवस्था, राष्ट्रपती काय करतायत? राष्ट्रपतींना पश्चिम बंगालमधल्या कायदा सुव्यवस्थेची चिंता आहे. हा शिवरायांच्या महाराष्ट्रात काय चाललं आहे त्याचं त्यांना वेदना होत नाही की इतका मोठा पुतळा महाराजांचा तुटला आणि हे आमचे लोक इंडियन नेव्हीवर हे सगळं ढकलत आहेत. हा इंडियन नेव्हीवर ढकलत आहे. समुद्रामध्ये भारतीय नौसेनेच्या असंख्य बोटी आहेत उभ्या वर्षानुवर्ष, त्या कोसळत नाहीत, त्या कोसळत नाहीत, त्या गंजत नाहीत, त्या बुडत नाहीत, पण समुद्रावरचा पुतळा शिवाजी महाराजांचा उद्ध्वस्त होतो का? 45 काय मीटर काय किलोमीटर वेगानं वागे धावत आहेत. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन बघा, समुद्र में आहे ना, गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा जाऊन पहा. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा 1961 साली यशवंतराव चव्हाण आणि पंडित नेहरूंचा